सहा महिन्यांपूर्वी मयत झालेल्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याचा प्रताप पिंपरी चिंचवड पोलिसांनी केलाय. सुनेने मारहाण, शिवीगाळ, शिळे अन्न खायला देणे आणि जिवंत जाळण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय. मात्र वाकड पोलिसांनी चक्क मयतावरच गुन्हा दाखल केलाय. पती, सासू आणि सासऱ्यांनी हा जाच केल्याची तक्रार वाकड पोलिसांनी दिली, पण तक्रारदार महिलेच्या सासऱ्यांचे 6 महिन्यापूर्वी निधन झाले असतानाही पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा प्रताप केलाय. मयत सासऱ्याचा मुलगा आणि तक्रारदार महिला यांचा 28 मे 2015 साली विवाह झाला होता. 6 महिने संसार अगदी आनंदात सुरू होता, पण नंतर व्यवसाय टाकण्याचं ठरलं. यासाठी तक्रारदार महिलेला माहेरून 5 लाख रुपये घेऊन यायला सांगितले, पण त्यास नकार दिला असता चरित्राच्या संशयावरून सतत तिला मारहाण शिवीगाळ सुरू झाली. उपाशी ठेवून शिळे अन्न खायला दिले जाऊ लागले, अपशब्द वापरून जिवंत जाळण्याची धमकीही दिल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केलाय. दरम्यान सासऱ्यांचे 27 जून 2018 निधन झाले असे असताना वाकड पोलिसांनी पती, सासू आणि मयत सासऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्याचा प्रताप केलाय. पोलिसांना यासंबंधी विचारले असता निधन होण्यापूर्वी सासऱ्यांनी त्रास दिला होता म्हणून गुन्हा दाखल केल्याचं म्हटलंय, पण आता त्याची चौकशी कशी करणार याचं उत्तर मात्र त्यांच्याकडे नाही. प्रकार असा आहे की एका महिलेनं सासरी होणाऱ्या त्रासाबद्दल त्या महिलेचं 2015 साली लग्न झालं. 2015 साली लग्न झालेलं होतं. लग्नानंतर तिला तिच्या पतीचा, सासूचा आणि सासऱ्यांचा त्रास होता आणि 2015 ते 2017 जूनमध्ये मग या त्रासाला वैतागून जून 2017 ही महिला आपल्या वडिलाकडे वाकड येते. पूर्वी ती सोलापूरला राहत होती आणि तिला सासरच्या होणाऱ्या त्रासाबद्दल तिनं तक्रार केलेली आहे आणि लग्न झाल्यानंतर 2017 सासरे जिवंत होते, परंतु आता 2018 साली ते मयत झालेले आहेत. म्हणून ज्यावेळेस त्या महिलेनं तक्रार दिली त्यावेळेस तिनं 2015 इन्सिडन्स सांगितलेले आहे की पती, सासू आणि सासरे यांचा मला त्रास होता आणि ते फिर्यादीत आपण कशा पद्धतीने तिघांनी त्रास दिला ते आपण पिरियड मोठा असल्यामुळं, 2015 पिरियड असल्यामुळं आपण तसा उल्लेख केलेला आहे आणि आत्ता सासरे 2018 मयत झालेले आहे, त्याच्यामुळे फिर्यादीत त्यांचा तसा उल्लेख आलेला आहे की आणि महिलेनं म्हणून आपण जे फिर्यादीमध्ये सविस्तर घेतलेलं आहे आणि शेवटी तिचा पती आणि सासू यांच्याविषयी आपण तक्रार रजिस्टर केलेली आहे.